साठे सभागृह रामटेक येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेचे समतादूत राजेश राठोड यांनी अण्णाभाऊ साठे यांचे कार्य आणि साहित्याबाबत माहिती सांगून ते अद्यापही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले नसल्याची खंत व्यक्त केली आहे. तसेच हे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची शताब्दी वर्ष जयंती असून वर्षभर यानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात येतील असे सांगितले. प्रबोधनाकरता बार्टीचे महासंचालक कैलास कनसे, समतादूत प्रकल्पाच्या मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे आणि नागपूर विभागाचे प्रकल्प संचालक पंकज माने यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिदास चिंटोले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषदेचे सभापती संजय बिसमोगरे, शिक्षण सभापती उज्ज्वला धमगाये, बांधकाम सभापती लता कांबळे, नगर परिषद सदस्य प्रवीण माणापूर, क्रीडा शिक्षक सुभाष चव्हाण यांसह अन्य असंख्य मातंग समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजू हटवार यांनी केले तर अंकित हटवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व तरुणांनी सहकार्य केले होते. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी कैलास निगोड, रामटेक, नागपूर.